नाशिकच्या डॉक्टर जाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळती प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये 304 अप्रमाण अज्ञात व्यक्तीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी या संदर्भात माहिती दिली. जाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन लीक झाल्यानं 24 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून तपास सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त पांडे यांनी दिली. आज दिनांक 21/4/2021 रोजी नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये एक दुर्दैवी प्रकार घडला आहे आणि त्याच्यामध्ये 22 लोकांचे मृत्यू झालेली आहे. ही मृत्यू प्राथमिक दृष्ट्या ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यामुळे ते घडण्याचे आमच्या निदर्शनास आलेलं आहे. या निमित्ताने थाना प्रभारी भद्रकाली पोलीस स्टेशनचे रिपोर्टवरून आम्ही त्याच्यामध्ये 304 अ भारतीय दंडविधी पादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत आदेशित केलेला आहे आणि याचा तपास जे आहे ते ACP डिव्हिजन 2 नाशिक सिटी यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. या दरम्यान जे गुन्ह्याचे प्रकार आहे त्याच्यामध्ये विशेष करून जे नाशिक महानगरपालिकाकडून जे प्रेस रिलीज जारी करण्यात आलेलं आहे त्याच्यावरून आणि थाना प्रभारीचे जे प्रथम दृष्ट्या त्याची भेटवरून जे काही गोष्टी निदर्शनास आलेली आहेत त्याच्या आधारावरून अज्ञात इसमांविरुद्ध याच्यामध्ये निष्काळजीपणामुळे होणारे मृत्यूबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या सर्व गोष्टीचे अनुषंगाने भद्रकाली पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 117/2021 प्रमाणे 304 अ IPC प्रमाणे अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दुर्घटनेनंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी भेट देऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. त्यात प्रामुख्यानं स्थायी समितीनं महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होणारा ऑक्सिजन पुरवठा हा महापालिकेकडूनच व्हावा यासाठी प्रयत्न सुरू होते. स्थायी समितीला विश्वासात न घेता प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टेकर यांनी हा पुरवठा खाजगी ठेकेदारामार्फत सुरू केल्याचं समोर आलंय. त्यामुळे उच्चस्तरीय समितीमध्ये अध्यक्ष असलेले राधाकृष्ण गमे हे प्रवीण आष्टेकर आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का की त्यांना पाठीशी घालणार असा सवाल उपस्थित झालाय. गुंडू शेख, दिशानूज, नाशिक.